श्री गणेशाय नमः। नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। श्रोते हो, लवकरच 2023 येणार आहे। तर बघा, शास्त्र आणि पुराणात मकर संक्रांतीचा दिवस लाभ घेण्यासाठी आपण काही यामध्ये ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितले आहेत। हे उपाय केल्याने कुटुंबात सुखशांती राहते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात। जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाच्या उपाय योजना। तर श्रोते हो, जेव्हा सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या राशीला परिवर्तनाला संक्रांत असे म्हणतात। सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांती असे म्हणतात। यावेळी संक्रांतीचा सण 2 दिवस साजरा केला जाणार असून काही लोक हा सण 14 आणि 15 असतोच, म्हणजे 14 असते ती भोगी आणि 15 असते ती संक्रांती। बघा, या दिवशी तुम्ही दानधर्म, स्नान आणि धार्मिक कार्य केले जातात असे मानले जाते। या दिवशी दान केल्याने अनेकांना अनेकपटीने चांगले फळ मिळते। शास्त्र आणि पुराणात या दिवसाचा लाभ घेण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत आणि आर्थिक संबंधी समस्या दूर करण्यासाठीही आहेत। कुटुंबात सुखशांती राहते। जाणून घेऊया करायच्या उपाययोजना, तेही मकर संक्रांतीच्या दिवशी। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागर, गंगा नदी इत्यादी अत्यंत पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे, मात्र काहींना ते शक्य नसते। म्हणून या दिवशी पाण्यात गंगाजल, तीळ आणि सप्तमृतिका मिसळून स्नान करावे। नंतर गंगामयाचे ध्यान करत उत्तर दिशेकडे तोंड करून स्नान करावे। तसेच स्नान करताना गंगेच यमुना असं म्हणायचं, स्नान करताना गंगेच यमुनाचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिनिधी करू या मंत्राचा जप करावा। असे केल्याने पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पवित्र मिळते। पुढचे आहे वस्तूचे दान। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा। नंतर तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला लाल फूल, पाणी, तीळ इत्यादी अर्पण करा। पाणी अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत राहा। तुमची नजर पडणाऱ्या पाण्यात परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांवर असेल याची काळजी घ्या। तसेच या दिवशी सूर्यासंबंधित वस्तू तांबे, गहू, गूळ, केशर, खसखस, तूप, गुलाबी रंगाचे कपडे, मीठ, कापूस, लोकरीचे कपडे इत्यादी दान करा। असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते आणि त्या व्यक्तीला रोगापासून मुक्ती मिळते। बघा, सूर्यदेव आणि शनिदेव यांची कृपा प्राप्त होण्यासाठी काय करावे। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, खिचडी आणि धार्मिक पुस्तकांचे दान द्यावे, खूप शुभ मानले जाते। खिचडी बनवून गरीब आणि गरजू लोकांना खायला द्या। तसेच ती धार्मिक पुस्तके त्यांना दान करा। तसेच भगवान विष्णूला तीळ अर्पण करावे। असे केल्याने घरात सुखशांती राहते आणि धनात वृद्धी होते। या दिवशी शनिदेवाची पूजा करून काळे तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने सूर्य आणि शनी दोघांचीही कृपा होते। श्रोते हो, घरामध्ये मुबलक संपत्ती राहण्यासाठी काय करायचं। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ घेऊन घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर 7 वेळा फिरून घराच्या उत्तर दिशेला टाकायचेत। असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते। काळे तिळाचे लाडू, लोकरीचे कपडे, तीळ, गूळ आणि रेवडी दान करण्याचे पुण्य या दिवशी सूर्य आणि शनीशी संबंधित आहे। महालक्ष्मी माता प्रसन्न होते। बघा, संक्रांतीच्या दिवशी 14 कवड्या घ्या आणि दुधात केसर मिसळून त्यांना आंघोळ घालून मग गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून लाल कपड्यात देवीसमोर महालक्ष्मीसमोर ठेवा। त्यानंतर 2 दिवे लावा, तुपाचा साजूक दिवा लावा आणि डाव्या हाताला तिळाचा तेलाचा दिवा लावा। नंतर शंख हातात घेऊन ओम संक्रांत्यय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करा। मग सिद्ध करा। त्यानंतर दुपारी 12 वाजता शंख उचलून पर्स, कपाट, भंडार इत्यादी ठिकाणी ठेवा। नंतर दिव्याचे स्थान बदला, उजवीकडचा डावीकडे आणि डावीकडचा उजवीकडे ठेवा। सतत दिवा न तेवत ठेवा। संध्याकाळी
असे केल्याने माता लक्ष्मीची संध्याकाळी घराच्या दारावर तुळशीला तुपाचा दिवा लावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते, घरात कशाचीही कमतरता भासत नाही. अशा प्रकारे श्रोते हो, तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना चाराही खायला देऊ शकता, पक्ष्यांना खायला देऊ शकता. चंद्र आणि शुक्रदोष यामुळे दूर होतात. तर श्रोते हो, दुसरीकडे बघा, सुख आणि सौख्य वाढीस विवाहित महिलांनी 14 संख्येत सौभाग्याचे दान करावे. तर श्रोते हो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी दिली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा. तुम्हाला अजून काही मनात प्रश्न असतील तर नक्की विचारत जा, कारण कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद.